सावली संस्थेच्या वतीने आनंद पार्क येथे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम महेश्वरी संजय तरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. ठाण्यातील ज्येष्ठ महिलांकरता असलेल्या सावली सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सावली ज्येष्ठ महिलांच्या सामाजिक संस्थेच्या वतीने अनेक उपक्रम राबवण्यात येतात, त्यातूनच जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून हे स्नेहसंमेलन साजरं करण्यात आलं. महिला दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वनवासी कल्याण संस्थेच्या ज्योती जपे, माजी नगरसेविका, त्याचप्रमाणे शिवसेनेच्या उपसंघटक महेश्वरी तरे, सावली संस्थेच्या अध्यक्ष उल्का चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते. मी सावली सिनियर सिटीजन क्लबची अध्यक्ष उल्का चव्हाण. आज 8 मार्च महिला दिन, आज मला महिला दिन साजरा करायचा होता. आमच्या विभागातील एक समाजसेविका ज्योतिताई जपे यांचा मला त्यांच्या कार्याचा गौरव करण्याकरता मी आमच्या विभागातल्या श्रीमती महेश्वरीताई तरे, ज्या ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या हस्ते त्या ज्योतिताईंचा सत्कार करायचं ठरवलं होतं आणि त्यांनी त्याला मान्यता दिली. पण त्यावेळेस मी ह्यांना जेव्हा महेश्वरीताईंना फोन केला की तुम्ही आमचा भगिनीचा सत्कार करायला याल का, तर तेव्हा त्या म्हणाल्या की मलाच तुमच्या सगळ्या ज्येष्ठांचा सत्कार करायचा आहे. आणि आज त्यांनी आमच्या सगळ्या ज्येष्ठ, म्हणजे जवळजवळ 50 ते 60 आम्ही ज्येष्ठ इथे जमलो होतो, त्या सगळ्यांचा त्यांनी सत्कार केला. तुपाक आनंद पार्क ह्या परिसरामध्ये लहानाचा मोठा मी या ठिकाणी झालो. त्या परिसरामध्ये जेव्हा आमच्या ज्येष्ठ, म्हणजे सर्व ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना एकत्रित करून जो हे सावली ज्येष्ठ नागरिक संघ ज्यांनी स्थापन केला आणि ह्या ठिकाणी जे जे उपक्रम विविध राबवत असतात आणि समाजकार्यही तेवढंच त्यांचं प्रबळ आहे, तर अशा ठिकाणी आम्हाला निमंत्रित करून ह्या ठिकाणी माझे वडील देखील त्यांच्यातला एक सहभाग असतो त्यांचा, आणि अशा प्रकारे इकडे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात, तर चांगल्या प्रकारे समाजकार्य ते त्यांच्या हातातून घडतच आहे. तर त्याच्यासाठी एक फुलना फुलाची पाकळी म्हणून आज जागतिक महिला दिनात निमित्त आम्ही आज सर्व महिलांचा इकडे म्हणजे सत्कार आणि त्याप्रमाणे एक छोटीशी भेट त्यांना हे केलेली आहे. जागतिक महिला दिन आहे, सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते. आज आमच्याकडे आम्ही जागतिक महिला दिनाचा खूप मोठा असा कार्यक्रम घेतला नाही, पण खऱ्या अर्थाने आमच्याकडे जे सावली नागरिक मंडळ आहे ते ज्येष्ठ नागरिक मंडळ कशा पद्धतीने काम करतं, वर्षभर त्यांचं चालू असतं. दर सोमवारी न चुकता 5 वाजता ते येतात. मग ती कोणाची जयंती असेल, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असेल किंवा महिला दिन असेल, तर एक आपल्या प्रभागातला हिरा शोधून त्याचा सत्कार करणं, त्याच्या कार्याचा आढावा घेणं, त्याच्यापासून प्रेरणा असं त्यांचं आज कित्येक वर्षानुवर्ष चालू आहे. त्यामुळे ह्या महिला या खरंच अशा कौतुकास्पद कामगिरी करत आहेत आणि ह्यांची माहिती पूर्ण आपल्या ठाणे शहराला व्हावी म्हणून आज हा त्यांचा मी सत्कार केला. आणि त्या भारावून गेल्यात की आज तर काय आमचा असा सत्कार कोणी केला नाही आहे. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल राममारुती रोड ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल राममारुती रोड ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल.